कोल्हापूरमध्ये संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज अनोख्या पद्धतीनं आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि रक्तदान करून सरकार दरबारी एसटीच्या विलीनीकरणाची मागणी मांडली. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. कोल्हापुरातील एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 10वा दिवस आहे आणि 10व्या दिवशी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं आपल्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आणि प्रयत्न आहे तो केलेला आहे. कारण आजच्या दिवशी या ठिकाणी रक्तदान शिबिर घेऊन त्यांनी आपल्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे रक्तदान शिबिर आहे ते आयोजित केलेलं आहे आणि आतापर्यंत जवळपास शेकडो कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये म्हणजे रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे. मला सांगा काय नेमकी रक्तदान शिबिर घेण्यामागचं काय कारण होतं? आज जर बघितलं तर गेले 75 वर्षे एस टी कर्मचाऱ्यांनी आपला घाम या एस टी महामंडळासाठी दिलेला आहे. आता आम्ही रक्त द्यायला लागलो आहे आणि सरकार आमची किती वाट बघणार आहे. आजचा संपाचा 10वा दिवस आहे तरी आमच्या ह्या भावनांचा शासन कुठं कदर करताना दिसत नाही. आज बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनानिमित्त आम्ही कोल्हापूर विभागातील सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी हे रक्तदान शिबिराचं आयोजन केले. माझं म्हणणं आता तरी सरकारला जाग येणार आहे का नाही. आत्ता आम्ही रक्त आमचं दिलेलं आहे. आता तरी सरकारला जाग यावी आणि आमचा प्रश्न निकाली काढावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. तर आपण या ठिकाणी बघितलं की सरकारकडे मागणी आहे की आमचं रक्त घ्या पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे मान्य करा. जे विलीनीकरण आहे सरकारमध्ये ते विलीनीकरण करा अशा पद्धतीची भूमिका आहे ती या सगळ्या कर्मचाऱ्यांची. आणि आतापर्यंत जवळपास शेकडो कर्मचाऱ्यांनी ह्या रक्तदान शिबिरमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आपलं रक्तदान हे केलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.